संख्य संधि एवं मैं आप विनंती करते पक्षा खूब
एकदम जो पसंद करती रहे तो बस एकदम तन मन धन। एक पानी की टंकी का काम हो रहा है, ये मुस्लिम इलाका है और प्रभात क्रमांक 11 में नगर पालिका। कांग्रेस पार्टी के जो सीएम थे अशोक चौहान साहब ने ये नीति दिया है, 230 करोड़ रुपए कुछ कम नहीं होता है जो मुख्य मार्ग है पैटर्न में आने वाले, ये उसी प्राधिकरण में से काम हुआ है। आपे गांव जो यहाँ से जा रहा है वो भी रोड जो है सीमेंट कंक्रीट का रोड जो है वो इसी में से हुआ है। और पैटर्न में जो पानी की टाकी जो अहम पानी जो है एकदम अहम मुद्दा है, लोगों तक अपने पैगाम को पहुंचा लेता है और पूरे मुस्लिम इलाकों में जो है ये पैटर्न के मुस्लिम इलाकों में जो है दो पानी की टंकी का काम हो रहा है और बहुत बड़ा है। जो 2.5 लाख की पानी की टंकी थी आज 7.5 लाख के लाख लीटर के पानी का टंकी का एक काम है और दूसरी पानी की टंकी 4.5 लाख लीटर की है। तो पानी का मसला हल कांग्रेस के माध्यम से ही हो रहा है। ये किशोर बैठक तालुके मध्ये दोन वेळा काँग्रेसची सत्ता आली पण आपले अनेक उमेदवार निवडून आल्यानंतर विरोधी पक्ष सोबत इतर पक्षाच्या नगराध्यक्षाला 2-3 वेळा मदत झाली आणि म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे, अनेक पक्षांनी सांगितलं की उमेदवारी देताना पैठण शहरामध्ये हे लोक अनेक वर्षापासून प्रामाणिक काँग्रेस पक्षामध्ये काम करतात झटतात अशा लोकांना आपण प्रथम उमेदवारी द्यायची। सर्वसामान्य की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेबांनी मागच्या काळामध्ये जाहीररित्या सांगितलंय की काँग्रेसने स्वबळावर लढलं पाहिजे। आज आपल्याला जी तयारी करायची आहे संपूर्ण जे काही प्रभाग असतील वॉर्ड असतील या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कसा निवडणूक लढेल याची तयारी आपण सर्व शहरवासियांनी केली पाहिजे। काँग्रेस पक्षाविषयी सांगण्याचं काही काम नाही, 136 वर्ष आपला काँग्रेस पक्ष जे काही वैभव या देशाला आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब असतील अशोकरावजी चव्हाण साहेब असतील यांच्या कर्तृत्वाने या पैठणला मोठा इतिहास लाभलेला आहे आणि हे काम आपण कुठेतरी सांगण्यासाठी कमी पडतो म्हणून आपलं कुठेतरी मनोधैर्य कमी झालं की काय की आपण सर्वजण आज युती आणि आघाडीची भाषण करतोय। आपण सर्वांनी प्रत्येक वॉर्डामध्ये एक सक्षम उमेदवार आपण कसा काँग्रेस पक्षाचा देऊ याचा आपण विचार केला पाहिजे। जर आपली ताकद दिसली तर इतर आपले महाविकास आघाडीचे घटक आपल्याकडे येतील, तो निर्णय पक्षाचे प्रमुख घेतील, तो आपला अधिकार नाही। परंतु आपण सगळ्यांनी वॉर्डामध्ये तयारी केली पाहिजे। मागच्या काळामध्ये निवडणुका झाल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या 8 दिवसांपूर्वी। महाविकास आघाडीला 45 जागा मिळाल्या, त्यात सर्वात जास्त जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या। नानाभाऊ पटोले साहेबांचे नेतृत्व आपल्या काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मिळालेलं आहे। नगर परिषदेच्या बाबतीत जर पाहिलं असेल तर हे उभवता सूरज काय सूरज नगराध्यक्ष सूरज डोक्यावर आल्यावर म्हणतो बावळ्याच्या आणि कुठे झालं माहित नाही, पण लोकांच्या प्रश्नाचे उदाहरण असलेला नगराध्यक्ष पहिला नगराध्यक्ष पाहिजे। लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं, दुकानामध्ये पाणी घुसतं, जायकवाडी उसाशी आहे पण आपल्या लोकांना पिण्याच्या पाण्याच्या नळातून पाणी येत नाही। ती साधी गोष्ट जे समजू शकत नाही जे करू शकत नाही ते नगराध्यक्ष तिथे पब्लिक मधून निवडून द्यायच्या लायकीचे नव्हते। पण मागचा इतिहास काय झाला कशामुळे झाला त्याच्यात विचारत मी जाणार नाही, पण एक सांगेल का पैठणच्या जनतेला जनता जनार्दन आणि पैठणचा जे सिम्बॉल आहे नगरपालिकेचा त्या सिम्बॉल मध्ये डॉक्टर साहेब एक लिहिलेले आहे नाथांची शिकवण आहे जन नवे अवघा जनार्दन, म्हणजे जन नाही सगळे जनार्दन आहेत त्यांची सेवा करणारे कोण असतील तर ते नगरसेवक असतात। पण आमचे नगरसेवक तर मला माल पिक्चर होतो सगळे त्या पद्धतीत झालेत। आम्ही नगराध्यक्ष राहिलो नगरसेवक राहिलो
आमच्या काळातले कामगार जास्त फळ सेत होते पण 250 कोटी अशोक चव्हाण साहेबांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून दिल्यानंतर त्याची काय वाट लागली जर मला तुम्ही त्याच्यावर कर्णदेश असतो ना यावेळी तर पहिल्यांदा चेहरा मोहरा बदलून टाकला असता. हा जो प्लॅन आहे प्राधिकरणाचा तुम्ही नकर अध्यक्ष असताना तयार केलेला होता. म्हणून गेले होते माले मस्जिद पासून तर मौलाना साहेबच्या दर्गापर्यंत सगळं सुशोभीकरण करायचं कारण जे लावायचे त्याच्यामध्ये जनतेला बसायचं करायचं नदीच्या पात्रामध्ये तिथं आपल्याला बोटिंग ठेवायची चौपाटी करायची आणि त्या लहान लहान जे कार्यकर्ते गाड्या आहेत त्यांना तिथं चौपाटीवर तिथं त्यांचे रोजगार उत्सव करून द्यायचा तिथे नाव नावे अजून गाव समाजाच्या लोकांना उत्पन्न मिळेल ही त्याच्यामध्ये योजना होती. ही सगळी योजना त्या कामाने अशोक चव्हाण सांगितलं आपण त्यांना दाखवली. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना सांगितलं तर आपण आणि आमचे मंत्री भुमरे साहेब इथं आहेत प्राधिकरणाचं काय झालं याच्यापेक्षा प्राधिकरणाचं आता पुढे काय करायचंय याच्यामध्ये आपण लक्ष द्यावं. त्यामध्ये प्राधिकरणामध्ये योजनाच अशी होती की नाथ मंदिरापासून इतक्या मी वास्तू आहेत त्या वास्तूचं प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे ही तरतूद त्याच्यामध्ये आहे. आणि मी आज आपल्या माध्यमातून सांगतो का मौलाना साहेबांची दरगाही आज पडायला आली आहे. अशोकरावला सांगून मौलाना साहेबांचे पूर्ण सौंदर्यीकरण आणि त्याची सगळी तीर्थक्षेत्र म्हणून त्याचा विकास हे प्राधिकरणाच्या माध्यमातून घेतला जाईल अशी आजच्या पद्धतीत प्रसंग मी आपल्याला त्याच्यामध्ये ते आहे पण ते पूर्ण दिलेला प्लॅनच कुणी वाचला नसेल तर ते काय त्याचा उपयोगच कसा करून घेते कुठल्या गोष्टीला नियोजन लागतं. आणि मला वाटतं नियोजन खातं माझ्याकडे होतं त्याच्यामुळे मला माहित आहे तर निवडणुकीचं नियोजन कसं असतं. मी त्याच्यावर निवडणुका लढवल्या होत्या तर 27 पैकी 18 जागा आम्ही निवडून आणल्या. कार्यकर्त्यांचे विश्वास आहे सोबत बसलेल्या त्या गावामध्ये मला वाटतं याला निवडून आणलं होतं कोणता तुमच्या वाटत आणि तुमच्या वाटत बऱ्याच दिवसपूर्वी मला एक गल टाकून ठेवलेला होतो मी म्हटला केव्हा माझा गळ लागतो पाहू तसेच जे आता त्या समाजात जी इथं बसलेले आहेत हे बी तरुण कार्यकर्ता तिथला आहे आमचे या सगळ्यांमध्ये युती आघाडी होईल का नाही होईल त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही पण आघाडी नाही झाली तर स्वतंत्रपणे लढण्याची धमक काँग्रेसच्या चालू शकते कारण की माझ्यावर जबाबदारी जास्त आहे. मला प्रदेश सरचिटणीस केलेले त्यामुळे काँग्रेस वाढली पाहिजे. काँग्रेस मागच्या काळात का वाढली कोणी काय काय कुठाने केले ते सगळं आपल्याला माहित आहे ते त्याचे त्यांना भोगावे लागले आज कुठे आहे ते सगळे पाहून घ्या. अरे अजय तुझे बहुत अच्छा बोलतो भाषण करता इतका भाषण तुझं जितको अभि तक नाही आता अरे वीरच खरं म्हणजे कुठे काँग्रेसचे अध्यक्ष योगेश तुझ्या नावाचाच योग चांगला आहे. अरे तू फक्त इतक्या बारीक गावाला सांगतो युवकांना तिकीट द्या. अरे युवकांना 50% तिकीट द्या ही मागणी करा तुम्ही युवकाशिवाय निवडणूकच नाहीये. आणि ही निवडणूक तुमच्या जोरावर आम्हाला लढायची आता बाकीचे जे असतील आमच्यासारखे ते बाजूला असतील त्याचे राजकारण करून नगरपालिका कशा पद्धतीने काँग्रेसच्या ताब्यात घेईल त्याचं संपूर्ण गणित कॉम्प्युटराईज केलेलं माझ्या डोक्यात. याच्या आधी मी काय होतो कोणाला फक्त कधी कधी काय करणार जर काम नसतं तर ते पाण्याचं काम करावं लागलं. आता ते पाण्याचं काम नाही आता ज्यांनी बेमानी केली असं त्यांना पाडलं असं. तुमच्याबद्दल युवक आहे का तिकीट घ्यायला तुम्ही त्यांना तयार केलं का हा माझा खरा सवाल आहे. अध्यक्ष पाहिजे नंबर 1 वाघाचा अध्यक्ष नंबर 2 महिला अध्यक्ष पाहिजे. प्रत्येक वार्डाच्या भागात आली नाही आम्ही नाही तो या तयारीसाठी आम्ही आलोय. मला नाना म्हणून तेवढ्यासाठी पाठवलंय. काय मतभेद असतील ते आता निवडणुकीच्या आधी संपले आहे. अजून कोणाला बोलवाय त्याला सगळ्याला बोलू. मी रवींद्र काळेला सकाळी फोन केला ते म्हणले त्यांनी त्यांचं घरगुती काम त्यांच्या मुलीचं लग्नाचं
काय असेल नसेल बार्गेन आपण करू, काही असेल आपसात मतभेद ते पण दूर करू, त्याची चिंता करायचं काही कारण नाही. भारतबरोबर शेती 5 वर्ष त्यांचं नगर परिषद मध्ये सरकार होत आणि 5 वर्ष त्यांचं राज्यात पण सरकार. साधी पाणी पुरवठ्याची योजना अंतालिका नगरचे नगर अध्यक्ष. आता महाविकास आघाडी सरकारने आणि अशोक चव्हाण साहेबांनी आपल्या पैठणला पाणी पण दिलंय आणि वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळ्या खेड्यावरचे रस्ते पण दिले. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं आजच्या दिवस मी तिकडे येतोय त्या भूमिपूजनाला, पण पुढच्या वेळेला मी पैठण नगर परिषदेमध्ये येतो आणि मेळावा घेऊन जातो आणि आवाहन करतो लोकांना की नगर परिषद ही काँग्रेसच्या ताब्यातच आली पाहिजे. काय नाही केलं काँग्रेसने? जायकवाडी सारखं मोठं धरण बांधलं, इथं एक मोठं हॉस्पिटल सरकारच्या माध्यमातून दिलं, मेडिकल कॉलेज, ज्ञानेश्वर उद्यान सारखं मोठं उद्यान केलं, संत एकनाथ सारखा कारखाना दिला, अनेक बॅरेजेस दिले. हे सगळं काँग्रेसने दिल्यानंतर तरी सुद्धा हे सगळं जर आपण दिलं असेल तर आपण लोकांपर्यंत जाऊन सांगायला कमी पडतोय आणि म्हणून कुठतरी आपला आत्मविश्वास दडलेला की काय असं मला वाटायला. चांगलं भाषण केलं विनोद पाटला, ते म्हणले पैसे न घेता निवडून आणण्याची भूमिका आम्ही इथून पुढच्या काळात करणार आहोत या पैठण शहरामध्ये. ज्यांना वाटलं ज्यांनी पैसे दिले त्याला पाड एवढून घेऊन टाका लागेल. तो किती दिवस तुम्ही या पद्धतीने जाणार आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी गेले, फक्त त्यांना त्यांना धुळे आणि नंदुरबार दोन ठिकाणी जाता आलं नाही. तिथं मात्र थोडासा भाजपने वर डोळा वर डोकं काढलं, नाही तर